नमस्कार, दैनिक प्रभात मध्ये स्वागत. मी आहे सध्या टप्पा या ठिकाणी, म्हणजे बोंडले तोंडले या गावी. कारण ज्ञानेश्वर महाराज, सोपान महाराज आणि तुकाराम महाराज या तिघांच्याही पालखींचा आज इथे भेट होती. आणि या ठिकाणी सर्व, म्हणजेच या आषाढी वारीचे वारकरी, तुकाराम महाराजाच्या पालखीचे, ज्ञानेश्वर महाराजाच्या पालखीचे आणि या महाराष्ट्रातल्या एकूण सर्वच वारीतील आलेले वारकरी या ठिकाणी भेट घेतात आणि भेटतात. तर काल धावा झाला. तुका म्हणे ज्याच्या म्हणे अर्थ भाव त्याची चक्रपाणी वाटप आहे. म्हणजेच धाव्यावरून तुकाराम महाराज धावले होते, त्यांनी पंढरपूरला ते धावत सुटले होते. धावा झाला, वेळापूरचं आपण रिंगण बघितलं आणि त्यानंतर आपण या ठिकाणी आलो. आज भंडी शेगावमध्ये मुक्काम आहे. आपल्याला सर्व क्षेत्रातली या वारीमध्ये व्यक्ती भेटतात, राजकीय क्षेत्रातले पण भेटले. आणि अशाच आपल्याला माजी मंत्री आणि सध्याचे घनसावंगी मतदारसंघाचे आमदार, माजी शिक्षण मंत्री राजेश टोपेसाहेब आपल्यासोबत आहेत. टोपेसाहेब, दैनिक प्रभातमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, धन्यवाद. साहेब, काय आठवणी आहेत तुमच्या या वारीची आणि कितवी वारी आहे? मी जवळजवळ मागच्या 15-17 वर्षापासून वारीला येतो, न चुकता येतो. आणि एक नक्कीच आहे की आपल्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायचं, आशीर्वाद घ्यायचा, आपल्या मतदारसंघासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या मराठवाडा विभागासाठी सुद्धा दुष्काळ पडू नये, पाऊस पडावा, लोकांना समाधान निर्माण व्हावं, हीच त्यामागची महत्त्वाची भावना आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे पण आहे की आम्ही लोकांचे प्रतिनिधी असल्यामुळे लोकांना फार समाधान वाटतं की त्यांचा प्रतिनिधी त्यांच्यासारखा वारीमध्ये येतो, बसतो, सामान्य लोकांबरोबर ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम म्हणतो आणि वारीमध्ये पूर्ण सहभाग होऊन त्यांच्याबरोबर पंगतीत जेवतो. आता माझी दरवर्षी पंगतसुद्धा असते, तर आता 7-8 लोकांसाठी नामदेव महाराज चारठणकरांच्या वारी दिंडीमधली माझी आता पंगतसुद्धा दरवर्षी असते. आणि आज अतिशय चांगला योगायोग आहे की इथं जी तुकोबा महाराज आणि ज्ञानोबा माऊलीची पालखीचा संगम या ठिकाणी आहे, सोपान काका वगैरेचा या टप्प्यामध्ये, आणि तिथे आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, तिथंच आमची आता पंगतसुद्धा आहे. मला एवढंच सांगायचं की लोकांचं खूप समाधान असतं. आम्ही ज्यावेळेस दिंडीला भेटी देतो, लोकांना भेटतो, तर त्यांना खूप समाधान वाटतं, आपल्यालाही एक आनंद वाटतो. आणि एक मनाभावातून आपण दर्शन घेतो, माऊलींचं दर्शन, तुकोबा महाराजाचं दर्शन आणि पांडुरंगाचं. हे झालं वारकऱ्यांची भावना की तुम्ही लोकांमध्ये मिसळता, वारकरी देता, भेटी देता, हे ठीक आहे. पण तुमच्या वैयक्तिक अशा काही आठवणी किंवा असं वेगळे पण काही असं वाटतं की या वारीबद्दल? नाही, एक आनंद वाटतो, सगळ्यात महत्त्वाचा आनंद असतो. आपण आनंदासाठी सगळ्या गोष्टी करत असतो. आपल्याला मनाला समाधान वाटतं, मनाला आनंद वाटतो आणि लोकांनाही खूप त्याच्यात आनंद वाटतो. लोकांच्या आनंदात लोकप्रतिनिधीचा आनंद असतो, त्यामुळे त्या दोन्ही आनंदाच्या दृष्टिकोनातून आपण वारीला येत राहतो आणि आम्ही इथून पुढे येत राहणार. या सोहळ्यात तुम्ही कुठनं सहभागी झालेत आणि कुठपर्यंत आता प्रवास करणार? मी आज साधारणपणे मागे वेळापूरपासून आम्ही सहभागी झालेलो आहोत आणि आता बंडी शेगावला आज मुक्काम आहे, तिथपर्यंत आम्ही सहभाग देणार. आणि मग त्याच्यानंतर काय शेवटच्याच टप्प्यात दिंडी सगळी वारीची समाप्तीत असते, त्यामुळे आज संध्याकाळी उशिरापर्यंत पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊन मग आम्ही आमच्या गावी जाणार. काय मागणार पांडुरंगाला यावर्षी? मी असं म्हणतो की आमच्या मराठवाड्यात दुष्काळ खूप मोठ्या पद्धतीनं पडला आहे आणि लोकांना खरोखर हवालदिल झालेले लोक आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की भरपूर पाऊस पडावा आणि लोकांचं मन समाधानी व्हावं, लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली व्हावी, हीच मनापासूनची भावना मी पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी करतो. निश्चितच हे होते माजी शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी की वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना पाणी हवं आहे आणि पाऊस पडावा, ही दुष्काळ सदृश्य जी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर दूर व्हावी, हेच ते पांडुरंगाला यावर्षी या वारीच्या निमित्ताने साकडे घालणार आहेत. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात,